तुम्ही महिन्याचे डाटा जमा करणार आहेत, महिन्याची मुदत आम्हाला मागताय ना तुम्ही? तुम्ही महिनाभर जो डाटा जमा करणार आहे आम्ही देतो ना तुम्हाला? तुम्ही जिथून जाऊन आणणार आहे तिथूनच आम्ही आणलेला आहे, तुम्ही जिथं जाणार आहे तिथूनच आम्ही आणलेला आहे. तुम्हाला महिनाभर तुमचा वेळ वायाला घालण्यापेक्षा, ह्यो 4 दिवसाचा घालण्यापेक्षा, आम्ही पत्रकार परिषद ही काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी नाही घेतली. ही प्रेस याच्यासाठी घेतली की माझे नंबर, माझ्याकडे तुमचा फोन नंबर नाही आहे. मी फोनवर सांगितलं असतं की बाबा 4 दिवसांनी तुमच्या पळापळ होण्यापेक्षा आणखीन 2-3 दिवस तुमच्या हातात येत, सगळे कागदपत्र सगळे पुरावे आम्हीच तुम्हाला देतो, तुम्हाला कुठं पळायची गरज नाही, वटहुकम काढू घ्या. म्हणजे तुम्हाला 4 दिवसांनी, तुम्ही समाजाला म्हणू शकत नाहीत आम्हाला कागदपत्राची दस्तऐवजाची आडी अडचण आहे म्हणून आम्ही आणखी वेळ मागतो. ते आम्ही द्यायला लागलो आधीच तुम्हाला, महिन्याचे वर्षाचे एखादीच मुदत तुम्हाला पुढे घेण्यापेक्षा आत्ताच द्यायला होतो. पण सर, तुम्ही आता म्हणालात की आम्ही सरकारला वेठीस धरत नाही, सरकारने लवकर निर्णय घ्यावा, पण नेमकं सरकारची काहीतरी अडचण असेल त्या संदर्भात तुम्हाला शिष्टमंडळ सांगितलं असेल, त्यांची अडचण तुम्ही समजून घेताना कमी पडतं असं वाटतंय का? त्यांची अडचण आम्ही समजून घेणारे कोणी नाही, त्यांनीच आमची जनतेची अडचण समजून घेतली पाहिजे. तरी पर्याय म्हणून आम्हीच त्यांची अडचण समजून घेऊन आम्ही त्यांना तज्ज्ञासह डॉक्युमेंट द्यायलो. ही भारतातली पहिली घटना असेल, ही अतिशयोक्ती नाही आहे. सरकारने कागदपत्र जमा करायचे, सरकारने समिती करायची, सरकारचं काम सरकारनं करायचं, जनतेने काम मागणी करायचं करायचं. मागणी करून पर्याय आम्हीच द्यायलो, पुरावे आम्हीच द्यायलो, तरी द्यायचं नसंतर मग आंदोलनाला आम्ही वेठीस नाही धरत, जनतेला आम्ही वेठीस नाही धरत, सरकारच वेठीस धरतं याचा असा अर्थ निघू शकतो अशी दाट शक्यता आहे. राजकारण आता होतं यामध्ये असं सुद्धा आरोप होतो. सरकारला अडचणीत आणण्यासाठी तुम्ही एका विशिष्ट पक्षाच्या ध्येय धोरणाने इथं बसला आणि सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते असा सुद्धा आरोप केला जातो, म्हणजे तुमच्या आंदोलनात आता राजकारण शिरते असं तुम्हाला वाटतं? मी समजतच नाही त्या गोष्टीला काय, कारण माझ्या समाजाला माहिती आहे माझा समाज काय आणि मी काय. ते राजकारण घुसलं फसलं ते उद्योग बघ म्हणा तिकडं तो, हा ते कोण म्हणतो त्याला, आमच्या ह्याला फड्यात पडू नको तू, हा मराठवाड्याचं गबाळा जमलेलं आहे आणि खानदानी पोर आणि आंदोलन उभा केलेलं आहे. हे काय कोणत्या राजकारण भातकारण्याने केलेलं नाही, जातवान पोर आहे ते सगळे महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले. आम्ही आमच्या गरीबाचे लेकर आहेत, आमच्या भाकरे खातो, चटणी आणतो आणि इथं उघड्यावर झोपतो. हा इथं काय डाक पिकलं उन्हो का, तू जर नाव कळालं ना तो टांबराळाच वाजेल म्हणा मग मी. हो कोण आरोप करणार तो? कुणबी हा ओबीसीचाच एक पर्याय आहे, पण आता ओबीसी संघटनाच्या वतीनं आम्ही मराठ्यांपेक्षा मोठं आंदोलन करू असं काही संघटनांचं म्हणणं आहे असं ते आज सांगतात. जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर पूर्वीपासूनच आम्हाला ओबीसीतून आरक्षण आहे. ओबीसीच्या क्रमांक 83 वरती मराठा आणि कुणबी एकच आहे असा शासनाचं सर्क्युलर आहे. ओबीसीची यादी आहे, आम्ही पूर्वीपासून आहे, त्यामुळं ओबीसी बांधवांनी ना आपण समन्वयानं घेऊ, तुम्ही तुमचं घ्या आम्ही आमचं घेऊ, आपण भाऊ राहू. हे वर्ष कायला नीट नाहीत, हे वर्ष दोन्ही आपलं चांगलं होऊ देणार नाहीत. विनाकारण हे एकाचं दोन सांगतील, वरच्याचं तुम्ही ऐकायचं नाही, आम्ही ऐकायचं नाही. आपण एकमेकाचं समन्वयाने करायचं, मराठ्यांच्या गरीबाच्या पोराला मिळू द्या, तुम्हीही घ्या, परत आम्हाला मिळाल्यावर कमी पडत आपण सगळेजण वर्ष वाढायसाठी तुटून पडू. मी आहे तुमच्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कसं कचऱ्यात मिळून दाखवतो बघा. तुम्ही ओबीसी बांधव, मराठा बांधव, सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा आपण एक जेवणा राहू, यांचं ऐकून उगाच आपण एकमेकावर चिकनफेक करायची बी नाही आणि यांनाच उलट आपल्या जाळ्यात गुंतवायची. हे आपल्या दरबारीने आपल्याला एकमेकाला अंगावर घालतात. ओबीसी बांधवांनो, मराठा बांधवांनो, तुम्हाला सांगतो योगा आपल्याला अंगावर घालतात. यांचंच आपल्याला काहीतरी धोरण लावावं लागेल, आता आपण एकमेकाला देऊ लागा. आम्ही फार त्रास देणार नाही, पण एक असा विषय आहे, 4 दिवसाची जी मुदत तुम्ही दिली आज 1 दिवस संपलेला आहे, आतापर्यंत काही निरोप आले नाही. यापूर्वी ज्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्या अडचणी, सरकारकडून ज्या अडचणी सांगितल्या आहेत त्या अडचणी खरंच अडचणी आहेत का केवळ सरकार अडचणी आहेत असं सांगून वेळ नेहमी मागून जास्त घेत आहे? त्याला धरूनच असं म्हणतो की जी आर काढणं जेवढ्या लवकर शक्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा अभ्यास काय सांगतो, जी आर काढू शकता? तुम्ही कुठल्याही कायदा तज्ज्ञाला आणि घटना तज्ज्ञांना विचारू शकता,